नमस्कार, ओम किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत थंडगार लस्सी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे घरी बनवलेलं दही, पिठी साखर, वेलची पावडर, बर्फ, दूध आणि लोणी. चला तर लस्सी कशी बनवायची ते बघूया. ह्या घट्ट दह्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे. यामध्ये एक कप दूध घालूया. यामध्ये 5 चमचे पिठी साखर घालूया. आता ही लस्सी आपण रवीने घुसळून घेऊया. शक्यतो लस्सी ही रवीनेच घुसळून घ्यायची आहे, मिक्सरला बनवायची नाही आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी थंडगार लस्सी बनलीच पाहिजे. अशा पद्धतीने ही लस्सी घुसळून घ्यायची आहे. यामध्ये थोड्याशा गाठी गाठी राहिल्या पाहिजेत. दह्यामध्ये जास्त गाठी असतील तर जरा ही लस्सी 2 मिनिटे घुसळून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालायची. नंतर आणि थोडंसं घुसळायचे आहे. वेलची पावडर घातल्याने लस्सीला आणखी जरा जास्त स्वाद येतो. अशा पद्धतीने आपली ही लस्सी तयार आहे. या लस्सीमध्ये आपण थोडंसं लोणी घालूया. लोणी घातल्याशिवाय लस्सी प्यायला मजा येत नाही. अशा पद्धतीने आपली घरच्या घरी बनवलेली लस्सी तयार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी एक किचन टिप सांगणार आहे. चला तर मग आजची किचन टिप बघूया. मैत्रिणींनो, आजची आमची किचन टिप आहे, जर भाजीमध्ये मीठ जास्त झाले असेल तर त्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकाव्यात, भाजीमधील मीठ थोडेफार कमी होते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडेही अशा काही किचन टिप्स असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमची टिप आम्ही आमच्या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित नक्की सांगू. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.